नागपूरमध्ये भाजप पदाधिकारी असलेल्या गुंडाच्या दहशतीमुळे एका प्राध्यापकावर घर सोडण्याची वेळ आली आहे. मल्हार म्हस्के असं त्यांचं नाव. कार पार्किंगच्या वादातून भाजप युवा मोर्चाचा निलंबित उपाध्यक्ष सुमित ठाकूर यांना प्राध्यापक म्हस्केंना घरात घुसून मारहाण केली होती. त्यानंतर या प्राध्यापकांची घराबाहेर उभी असलेली कार पेटवून देण्यात आली होती. मात्र या प्रकरणांमध्ये पोलिसांनी काहीही केलं नाही. गावगुंडाची दहशत आणि पोलिसांचा नाकर्तेपणा यामुळे प्राध्यापक म्हस्केंना अखेर आपलं राहतं घर सोडून देशोधडीला लागावं लागलंय. त्यामुळे राज्याची उपराजधानी असलेल्या नागपुरात कायद्याचं राज्य आहे की गावगुंडांचं असा प्रश्न उपस्थित होतोय. या संदर्भात अधिक चर्चा करूयात. आमचे प्रतिनिधी अखिलेश हळवे नागपूरहून आपल्यासोबत आहेत. अखिलेश, खरं तर पोलिसांनी कारवाई करणं अपेक्षित होतं, मात्र आता नागपूरमधले पोलीस हे या राजकीय मंडळींसाठी, या गावगुंडांसाठी आहेत की मग सामान्य जनतेसाठी, असा प्रश्न उपस्थित होतोय. खरं अगदी. आणि जर का आपण पूर्ण बघितलं त्या क्षणी मी मल्हार म्हस्केंच्या घरासमोर उभे आहे. हेच त्यांचं घर. या घरासमोर, या घरातच घुसून त्या भारतीय जनता युवा मोर्चाच्या पदाधिकाऱ्यांनी हैदोस माजवला होता. त्यांचे लाईट फोडले होते, त्यांच्या कारची तोडफोड केली होती. इतकंच नव्हे तर नंतर परतून त्यांनी हिंची हिंची घे बाहेर गाडी उभी आहे, ही गाडी जाळली होती. हाच तो पूर्ण परिसर जिथे गुंडांनी पूर्णपणे दहशत माजवली होती. आणि त्यानंतर ह्या पूर्ण प्रकरणात पोलिसांनी आधी तक्रार केली, 2 दिवस नकार दिला होता. पण जेव्हा जनमताच्या दबावाखाली जेव्हा पोलिसांनी FIR नोंदवली, 22 तारखेला संबंधीची FIR झाली, पण 10 दिवस झाले अजूनही सुमित ठाकूरला अटक झालेली नाही आहे, किंवा तर कुठे त्या थांबपता देखील पोलिसांना नाही आहे. त्यामुळे 10 दिवस ह्या पूर्ण प्रकरणात अजून झाले असताना काही कारवाई झाली नाही. महत्वाचं म्हणजे ही गाडी जेव्हा जाण्यात आली तेव्हा त्या म्हस्केंना सुरक्षा देण्यात आली, त्यांच्या घरी इथे पोलीस तैनात होते. आणि असतानाही ही गाडी जाण्यात आली, त्यामुळे म्हस्केंच्या मनात दहशत येणं अतिशय स्वाभाविक आहे. आणि ते घाबरले असल्यामुळे त्यांनी घर सोडली. दुसरा एक महत्वाचा मुद्दा म्हणजे अगदी 2 दिवसापूर्वी आपण एक बातमी दाखवली होती, आणि त्या बातमीमध्ये एका पोलीस कर्मचाऱ्याला गुंडांनी मारहाण केली होती. त्यामुळे एकीकडे पोलीस कर्मचारी मारहाण खात आहेत, पोलीस कर्मचाऱ्यांना मारहाण होते, दुसरीकडे गावगुंडीच्या दहशतीमुळे एक प्राध्यापकाला घर सोडून जावं लागतं. त्यामुळे अगदी खरं आहे की नागपुरात राज्य कोणाचं आहे, कायद्याचं, सरकारचं की गावगुंडांचं, हा प्रश्न विचारायची वेळ आली आहे. आणि राज्याच्या उपराजधानीत पोलीस कर्मचारी करतात काय, हा प्रश्नाचं उत्तर आता त्यांना द्यावंच लागेल. अगदी बरोबर. म्हस्केंच्या प्रकरणात पोलीस कर्मचारी करतायत का, हा मुद्दा उपस्थित होतोय. आणि अजूनही कुठल्याही पद्धतीनं कारवाई होत नाहीये, सुमित ठाकूरला पकडलं गेलेलं नाही, याबद्दल पोलिसांकडून काय उत्तर दिलं जात आहे का? सुवर्ण, खरंतर पूर्ण प्रकरणामध्ये पोलिसांनी आधीपासूनच अगदी मूळ घेऊन बसले आहे. कुठलंही काहीही बोलायला तयार नाही. अगदी स्थानिक कर्मचाऱ्यांपासून तर वरच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांपासून कोणीही काहीही बोलायला तयार नाही आहे. त्यामुळे एकमात्र खरं की ज्या प्रकारे पहिल्या दिवशी जेव्हा मल्हारी म्हस्के तक्रार देण्याकरता गेले होते आणि पोलीस स्टेशनवर त्याच्या तिथल्या गावगुंडांच्या लोकांनी दहशत आणली होती, त्यानंतर त्याला दबाव केला होता आणि त्याला FIR करण्यापासून रोखलं होतं, या सर्व प्रकरणांमुळे पोलीस कर्मचारी ज्या यांची कुठेतरी बदनामी होते. त्यामुळे या पूर्ण प्रकरणात पोलीस अधिकारी अगदी कनिष्ठ असेल किंवा ज्येष्ठ असेल कोणीही तयार नाही आहे. पण एक मात्र खरं की ज्या प्रकारे या पूर्ण प्रकरणात गेट्टीकरण पोलिसांची जी भूमिका आहे ती अतिशय संशयास्पद आहे. आणि बरोबर आहे अखिलेश, खरं तर या सगळ्या प्रकरणानंतर आता पोलीस नेमके कुणासाठी आहेत हा मोठा प्रश्न उपस्थित होतोय. धन्यवाद या संपूर्ण सविस्तर माहितीबद्दल. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.